स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून मेरी माटी मेरा देश हे अभियान राबवण्यात आलं विकसित भारताचं लक्ष साध्य करणं आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आणि लक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अभियानाअंतर्गत देशभरातील सर्व गावे आणि शहरातील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे या मातीचा वापर करून शूरवीरांच्या स्मरणप्रित्यर्थ अमृत वाटिकेची निर्मिती केली जाणार या अमृत कलश यात्रेची सांगता जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या अभियानाच्या अनुषंगाने आज नगर विकास विभाग सिंधुदुर्ग मार्फत अमृत कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातील सावंतवाडी मालवण वेंगुर्ला कणकवली देवगड जामसंडे कुडाळ कसई दोडा मार्ग आणि वाभवे वैभववाडी या आठही नागरी भागातील मातीने भरलेल्या अमृत कलशांची सिंधुदुर्ग नगर येथील ढोल ताशांच्या गजरात उत्सवी वातावरणात अमृत कलश यात्रा संपन्न झाली सर्व शहरांच्या अमृत कलशांचं जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत सर्व कलशातील माती जिल्हास्तरीय कलशात एकत्र करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री जिल्हा सह आयुक्त अजय कुमार एडके मालवण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू देवगड जामसंडे मुख्याधिकारी सूरज कांबळे एन सी सीचे लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत सर्व नगरपालिकांचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली तसंच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं